आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम। लाईफ मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94-22-855-786। पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक या ठिकाणी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली वाजेवाडी या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचा 15 लाख रुपयांचा पाणी साठवण बंधारा, 13,50,000 रुपयांची स्मशानभूमी, भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ पार पडला। या उद्घाटन प्रसंगी बांधकाम समिती आणि कृषी समिती सभापती काशीनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, शिवसेना युवा सेना प्रमुख नितीन शेळके यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाजेवाडी येथील 13,50,000 रुपयांची स्मशानभूमी आणि 15 लाख रुपयांचा पाणी साठवण बंधारा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला। मी अनिल नरे, सामाजिक कार्यकर्ते वडनेर बुद्रुक, या ठिकाणी आज आमच्या गावामध्ये एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी साठवण्यासाठी एक बंधारा, त्याचप्रमाणे या ठिकाणी वाजेवाडी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा जो काही प्रश्न होता की स्मशानभूमी, याचं 2 इंचं पण भूमिपूजन, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आवटी साहेब, त्याचप्रमाणे त्यांनी काशीनाथजी दाते सर, पंचायत समितीचे सभापती गणेशभाऊ शेळके, त्याचप्रमाणे रामदासभाऊ भोसले, पंचकोशीतील अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले होते आणि ती भूमिपूजनामुळे या ठिकाणी या कामाचा एक एक भाग आमच्या गावचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत आहे। या बंधाऱ्याचा उपयोग या ठिकाणी तमाम वाजेवाडी आणि त्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना लाभधारकांना होणार आहे। त्याचप्रमाणे स्मशानभूमीची सुद्धा या ठिकाणी अडचणी, ती अडचणीसुद्धा या ठिकाणी त्या निमित्ताने दूर होते। आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून गावाच्या जो काही सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून एक आराखडा तयार केला, त्याचं फळ या ठिकाणी एक एक टप्प्यानुसार वाढत आहे, गावाची उंची वाढत आहे आणि अनेक विकास कामांचा या ठिकाणी आराखडा आमच्याकडे तयार असल्यामुळे भविष्यातसुद्धा आणखी 5-6 वर्षापूर्वीच्या पासून ते पुढच्या 5-6 वर्षापर्यंत या ठिकाणी आराखडा तयार असून या माध्यमातून ही कामं केली जातील। गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत असेल किंवा विविध संस्था असतील, त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांचासुद्धा मोलाचा वाटा या गावाच्या विकासासाठी जडणघडणीसाठी आहे आणि यासाठी सर्व ग्रामस्थ आम्ही या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू। मी कुमारी पूनम महेंद्र फुट्टे, उपसरपंच वडनेर बुद्रुक। आज आमच्या वडनेर गावातील वाजेवाडी या ठिकाणी बंधारा आणि स्मशानभूमी याचं भूमिपूजन करण्यात आले। माननीय नामदार साहेब विजय औटी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। याचा फायदा आमच्या ग्रामस्थांना पुढील काळात नक्कीच होणार आहे। वडनेर बुद्रुक गावच्या विकासासाठी आम्ही सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य नेहमीच गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू। ती मागणी बांधकाम आणि कृषी समिती सभापती काशीनाथ दाते यांनी आपल्या वार्षिक योजनेअंतर्गत पूर्ण केली आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य दाते, पंचायत समिती सभापती शेळके हे विकास गंगा अशीच सुरू ठेवून पारनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतील, असं आमदार विजय औटी यांनी म्हटलंय। आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि कृषी समितीचे सभापती काशीनाथजी दाते सर यांनी साधारणपणे 1-7 महिन्यापूर्वी, म्हणजे मला आठवतं 10 डिसेंबरची 10 तारीख होती आणि आम्ही इथेच वाजेवाडीला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो। त्यावेळेला वाजेवाडीच्या ग्रामस्थांनी, वडनेरच्या ग्रामस्थांनी एक बंधारा आणि एक स्मशानभूमी, स्मशानभूमीचं बांधकाम आणि तिचा विकास अशा दोन कामांच्यासाठी निधी मागितला होता। त्याच्यापैकी आज दोन्ही कामं पूर्णत्वाला त्या ठिकाणी जात आहेत, त्याची आज सुरुवात होते आहे। जवळपास 14 लाख रुपये बंधाऱ्यासाठी आणि मला वाटतं 10 लाखाच्या आसपास, 13.5 लाख रुपयाच्या आसपास स्मशानभूमी आणि इतर कामांच्यासाठीचा निधी जिल्हा परिषदेच्या चेअरमन साहेबांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल संपूर्ण शिवसेनेच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीचे सभापती गणेशजी शेळके
यांनी आज शाळेच्या एका नवीन खोलीसाठी काही निधी उपलब्ध करून दिलाय. शाळेच्या दुरुस्तीसाठी वेगळे पुन्हा 2 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलाय. शिवसेनेनं दिलेल्या संधीचा चांगला सदुपयोग तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे दोन्ही पदाधिकारी करताना निश्चितपणे दिसत आहेत आणि तालुका विकासाच्या माध्यमातून पुढे न्यावा ही जी काही एक संकल्पना गेली 15 वर्ष मी आमदार असताना या तालुक्यामध्ये रुजवली, कार्यकर्त्यांच्यावरती तशा पद्धतीचे संस्कार केले, त्या संस्काराला कुठेतरी आज फळ येताना बघत असताना निश्चितपणानं मनामध्ये समाधान आहे. आणि या सर्व दोन्ही पदाधिकारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख, जिल्हा उपप्रमुख, सर्व सहकारी मित्र, तालुका युवा सेनेचे प्रमुख, या सर्वांच्या कामाचा अहवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे थोडंसं या कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना सुपूर्द केला जाईल. त्याच्यामध्ये या सगळ्या केलेल्या कामांचा निश्चितपणानं समावेश करून हे दोन्ही तिन्ही पदाधिकारी, पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत. या कार्यक्रम प्रसंगी वडनेर गावचे सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, माजी उपसरपंच राजेंद्र वाजे, माजी सरपंच रेखा येवले, माजी सरपंच स्वाती नरहे, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई चौधरी, सोसायटीचे चेअरमन, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. पप्पू पायमुडे, सी न्यूज मराठी, पारनेर.